भीमा कोरेगावच्या घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी तीन जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती बंद दरम्यान ठिकठिकाणी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी प्रति मोर्चा काढला या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या धोरणांवर टीका केली दंगलीच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि सिद्धार्थनगर मोर्चा प्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्राध्यापक कवाडे यांनी केली भीमा कोरेगावच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी तीन जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती बंदचं आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी दगडफेक आणि मोडतोड करून दहशत माजवली कोल्हापुरात ठिकठिकाणी गाड्यांची आणि इमारतींची तोडफोड झाली त्यानंतर हिंदुत्वादी संघटना आणि शिवसेनेनं प्रतिमोर्चा काढून प्रत्युत्तर दिलं या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली मिलिंद एकबोटे संभाजी भिडे यांनी षडयंत्र रचून दंगल घडवली या दंगलीला सरकारकडून फूस असल्याचा आरोप कवाडे यांनी केला दंगलीच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीतील अनेक तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड करण्यात आली त्यामध्ये काही महाविद्यालयीन तरुणांचाही समावेश आहे तरुणांचं करिअर उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे त्यामुळे दंगलीच्या नावाखाली दाखल केलेले गुन्हे सरकारनं मागं घ्यावेत नुकसानग्रस्तांना शासनानं भरपाई द्यावी तसंच कोल्हापुरातील सिद्धार्थनगर इथं दलित वस्तीवर मोर्चा काढणाऱ्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणीही कवाडे यांनी केली या प्रश्नीत जाब विचारण्यासाठी संविधान परिवाराच्या वतीनं अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मुंबई जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन कवाडे यांनी केलं दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी मराठा समाजाकडे बोट दाखवून भाजपला पाठीशी घालत आहेत असा आरोप कवाडे यांनी केला पत्रकार परिषदेला डी जी भास्कर नंदकुमार गोंधळी सुभाष देसाई रमेश कांबळे सोमनाथ घोडेराव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते